आज आपण विभाज्यतेचे काही नियम शिकणार आहोत आपल्या जीवनात अशा अनेक स्थिती येऊ शकतात जेव्हा आपल्याला कळते की एखादी संख्या दुसऱ्या संख्येला विभागली जाऊ शकते की नाही विभाज्यतेच्या नियमांनी म्हणजे डिव्हिजिबिलिटी रूल्स संख्येचा भागाकार न करता कोणतीही एक संख्या दुसऱ्या संख्येने विभाजित होऊ शकते की नाही हे आपल्याला सहजपणे कळते चला हे नियम जाणून घेऊ दोनने विभाज्यता डिव्हिजिबिलिटी बाय टू जर कोणत्याही संख्येचा अंतिम अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ असेल तर ती संख्या दोनने विभागली म्हणजे डिव्हिजिबल जाऊ शकते कारण जेव्हा कोणत्याही संख्येचा अंतिम अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ असतो तेव्हा ती संख्या समसंख्या असते आणि ती संख्या दोनने ने विभागली म्हणजे डिव्हिजिबल जाऊ शकते म्हणून आपण म्हणू शकतो दोनने ने विभागण्यासाठी संख्येतील अंतिम अंक सम इव्हन असायला हवा तीनने विभाज्यता डिव्हिजिबिलिटी बाय थ्री जर कोणत्याही संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ने भाग जात असेल तर ती संख्या तीनने विभागली जाऊ शकते चारने विभाज्यता डिव्हिजिबिलिटी बाय फोर जर कोणत्याही संख्येतील अंतिम दोन अंकांनी बनणाऱ्या संख्येला चारने भाग जात असेल तर ती संख्या चारने भागली जाऊ शकते पाचने विभाज्यता डिव्हिजिबिलिटी बाय फाईव्ह जर कोणत्याही संख्येचा अंतिम अंक शून्य किंवा पाच असेल तर ती संख्या पाचने विभागली जाऊ शकते सहाने विभाज्यता डिव्हिझिबिलिटी बाय सिक्स जर कोणतीही संख्या दोन व तीन दोन्ही अंकाने विभाजित होत असेल तर ती संख्या सहाने विभागली जाऊ शकते चला आता आपण जाणून घेऊ हे नियम कसे काम करतात इथे दोन आणि तीन सहमूळ संख्या को प्राईम नंबर्स आहेत म्हणजे शिवाय अजून कोणतीही दुसरी संख्या या दोघांचा सामायिक घटक कॉमन फॅक्टर नाही जर दोन सहमूळ संख्या कोणत्याही संख्येला पूर्णपणे विभाजित करत असतील तर त्यांच्या गुणाकाराद्वारे मिळणारी संख्या देखील त्या संख्येला पूर्णपणे भाग देते थोडक्यात आपण म्हणू शकतो की कोणत्याही संख्येची विभाज्यता पडताळण्यासाठी आपण त्याच्या सहमूळ घटकाद्वारे विभाज्यता पडताळू शकतो आठने विभाज्यता डिव्हिजिबिलिटी बाय एट जर कोणत्याही संख्येतील अंतिम तीन अंकांनी बनणाऱ्या संख्येला आठने भाग जात असेल तर ती संख्या आठने विभाजित होते नऊने विभाज्यता डिव्हिजिबिलिटी बाय नाईन जर संख्येतील सर्व अं ने भाग जात असेल तर ती संख्या विभागली जाऊ शकते दहाने विभाज्यता डिव्हिजिबिलिटी बाय टेन जर कोणत्याही संख्येचा अंतिम अंक शून्य असेल तर ती संख्या दहाने विभागली जाऊ शकते तुम्ही हे असेही समजू शकता की दोन आणि पाच या दोन सहमूळ संख्या या दहा या संख्येचे घटक आहेत कोणत्याही संख्येच्या अंतिम स्थानी शून्य असल्यास ती संख्या दोन आणि पाच या दोन्ही अंकांनी विभाजित होते म्हणून ती संख्या तिचे घटक दहाने देखील विभागली जाऊ शकते अकराने विभाजता डिव्हिजिबिलिटी बाय इलेवन कोणत्याही संख्येत उजवीकडून विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज आणि समस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करा त्यांची वजाबाकी जर शून्य असेल किंवा अकराने विभाजित होत असेल तर ती संख्या अकराने विभागली जाऊ शकते चला आता काही मजेदार पॅटर्न बघूया इथे काही संख्या दिल्या आहेत यात काही समानता आहे का विचार करा चला मी सांगते या सर्व संख्यांचा अंतिम अंक सम आहे म्हणून या सर्व संख्या दोनने ने विभागल्या जाऊ शकतात जर आपण याचे दोन अंतिम अंक बघितले तर आपल्याला समजेल की दोन अंकांनी बनणाऱ्या संख्येस चारने भाग जातो म्हणून आपण म्हणू शकतो की या संख्या चारने विभागल्या जाऊ शकतात अशाच प्रकारे जर आपण शेवटच्या तीन अंकांचा विचार केला तर आपल्याला समजेल की अंतिम तीन अंकांनी बनणारी संख्या आठने ने विभागली जाते म्हणून दिलेल्या संख्या आठने ने विभाजित होतात अशा प्रकारे कोणत्याही संख्येचा अंतिम अंक बघून दोनने विभाज दोन विभाज ने विभाज्यता अंतिम दोन अंक बघून चारने विभाज्यता आणि अंतिम तीन अंक बघून आठने ने विभाज्यता पडताळू शकतो अशा प्रकारे आज आपण विभाज्यतेचे नियम बघितले पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणाद्वारे अजून चांगले समजून घेऊ